यारा यारा हे गाणं मी गायलो डेब्यू म्हणून, आणि लोकांना फार आवडलं हे गाणं आणि खूप लोकांनी उचलून धरलं गाणं, आणि सगळीकडे गेल्यानंतर यो यारा यारा फ्रेंडशिपचा खेळ सारा अशी ओळख व्हायला लागली. सो मजा आली. ओवरऑल हा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि पण या एक्सपिरियन्सच्या आधी एक एक्सपिरियन्स होता जो गाणं मेकिंगचा होता. सो तो फार सुंदर होता. मी पंकज पडघन जे या गाण्याचे कंपोजर आहेत त्यांच्याकडे मी माझा एक अल्बम घेऊन गेलो होतो की सर मला असा असा एक माझा अल्बम आहे आणि मला असं वाटतं की तो तुम्ही अरेंज करावा, कॉम्पोजिशन्स माझ्या आहेत. आणि तर आमचं सगळं बोलणं झालं, आमचं सगळं फिक्स झालं की आम्ही आता अल्बम करणार, दोन ट्रॅक्स पण आमचे रेडी आहेत आणि आम्ही रेडी केले त्यावेळेस. सो आणि अचानक माहिती नाही, एक दिवशी पंकज दादांनी फोन केला आणि सांगितलं की अरे माझं एक गाणं आहे तर असंच तू येऊन गाऊन जाशील का. सो म्हटलं ठीक आहे मी येतो. आणि तिथे गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की हे फिल्मचं गाणं आहे. सो मी अजून खुश झालो की बाबा वा फर्स्ट फिल्मचं गाणं. तर तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं हे गाणं कुठल्या फिल्ममध्ये जाणार आहे, कोणासाठी जाणार आहे, कोणावर चित्रीकरण होणार आहे या गाण्याचं, काहीच माहिती नाही. सो गाणं रेकॉर्ड झालं यारा यारा. आम्ही रेकॉर्ड करून ते संजय दादांना ऐकवलं, संजय जाधवांना. आणि दादांना गाणं खूप आवडलं आणि दादांना टोन पण माझा खूप आवडला. तर दादा म्हणले नाही ये रोहितचंही गवायंगे हम लोग. आणि मग गेलो तिकडे गायलो. पंकजदादाची कॉम्पोजिशन, एकतर पंकजदादाबद्दल एक वेगळं खासियत ही आहे की पंकजदादाची कॉम्पोजिशन ना कुठली कॉम्पोजिशन असो, सॅड असो, रोमॅन्टिक असो, फोक असो किंवा पॅपी नाचो सॉन्ग असो, एक वेगळी स्माईल आणते चेहऱ्यावर, एक वेगळ्या पद्धतीचा नूर आहे असं म्हटलं तरी चालेल त्यांच्या कॉम्पोजिशन्समध्ये. सो तो एक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. संजय दादा म्हणजे डिरेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी गाणं कसं गायलं जातं ते फक्त डिरेक्टरच सांगू शकतो, कारण त्यांनी स्क्रीन प्ले वाईज काय ठरवलेलं असतं आणि काय शूट केलेलं असतं ते आपल्याला सिंगर्सना कधीच स्टुडिओत कळत नाही. सो त्यामुळे दादांनी पण मला खूप समजावलं की ये ऐसा गाना है और आपको थोडा और पेपी तरीके से गाना है और फ्रेंडशिप के साथ और फील के साथ गाना है. सो खूप मजा आली आणि ती दुनियादारी जुळत गेली, ती आमची दुनियादारी जमली आणि ती दुनियादारी आता प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये तब्दील होणार असं यावर्षी कळलं. सो प्यारवाली लव्ह स्टोरी हे माझी दुनियादारीनंतरची नेक्स्ट फिल्म होती. म्हणजे डेब्यू केल्यानंतर परत एक मोठी फिल्म प्यारवाली लव्ह स्टोरी. आणि यामध्ये दादांनी एक नवीन चॅलेंज, आणि पंकज दादांनी पण, पंकज पडघननी पण नवीन चॅलेंज दिलं मला की भाई इस बार ना नाचो सॉन्ग आहे का तू. बोला अच्छा ठीक आहे कोई प्रॉब्लेम नहीं. फर्स्ट फिल्म में पेपी रॉक सॉन्ग हो गया काइंड ऑफ वेस्टर्नाइज, इसमें फोक पूरा इंडियनाइज सॉन्ग. तर मजा आली बेसिकली हे गाणं रेकॉर्ड करताना. शटर का ताला किसने है खोला, पूछेगा कोई तो फोड़ दे, असे लिरिक्स आहेत गाण्याचे. सचिन पाठक यो याने लिरिक्स लिहिलेत, आम्ही त्याला यो असं म्हणतो. आणि पंकजदादाचं कॉम्पोजिशन आहे. आणि स्पेशलाइज म्हणजे मी आणि अमितराज जे कंपोजर आहेत ते आणि मी, आम्ही दोघं मिळून हे गाणं गायलो आहे. अमित दादांचं फर्स्ट सॉन्ग होतं जे आम्ही गायलो आहे. आणि स्टुडिओत आम्ही आजूबाजूला उभं राहून डुएट रेकॉर्ड केलं. मग आय थिंक मी फर्स्ट टाईमच रेकॉर्ड केलं डुएट असं. सो फार मजा एक होती, वेगळी मजा होती. सो तेच गाणं मी आता परफॉर्म करणार आहे. ताई माई आया रे चाळीचाया पाया रे ताई माई आया रे अपुन के लड़कों की टोनी जेंटलमन कम महुआनी यारों के यार हो दुश्मन की मकसों कायदे से ठोक के जाएंगे इधर उधर चाहे जिधर अपनी है चलती बड़े बड़े शाने आए मार गए कल्टी यहाँ वहाँ सारा जहाँ अपनी है चलती बड़े बड़े शाने आए मार गए कल्टी अंतरा तरा हूँ अंतर कसे नाते कोण तेज पुवन कसे हसता हसता सुटी पुणे तुझा सवेरे